माझ्या प्रिय प्रियबंधिनी फातिमा माता तीर्थ मंदिर इर्मित्री येथील नोवेना आणि सण सुसंपन्नपणे पार पडलेला आहे आम्ही त्याबाबतीत आढावा बैठक घेतली चिंतन केलेलं आहे कशाप्रकारे सण पार पाडला काय उनिव्या होत्या काय चमेच्या बाजू होत्या यावर आम्ही चिंतन केलं आणि आणखी चांगल्या प्रकारे पुढच्या वर्षी सण साजरा करण्यासाठी आणि नोवेना साजरा करण्यासाठी त्याचप्रमाणे वर्षभरात इरमित्रीवर अन्य कामं करण्यासाठी आम्ही काही ठोस निर्णय घेतलेले आहेत जेणेकरून भाविकांना आम्ही अधिकाधिक उत्तम अनुभव देऊ शकू जेव्हा या इरमित्रीच्या नऊ दिवसाच्या नव्हेनावर व सणावर मी चिंतन करतो विचार करतो तेव्हा माझं मन कृतज्ञतेने भरून जातं अनेकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि देवाच्या विशेष कृपेबद्दल आणि माऊलीच्या आशीर्वादाबद्दल आपल्याकडे वेळ फार कमी होता अचानक निर्णय घेण्यात आला की सर्वांसाठी तीर्थ मंदिर खुले करावे त्यामुळे थोड्या दिवसात खूप काही तयारी करायची होती परंतु सर्वांनी अगदी मन लावून सहकार्य केलं सुरुवाती दिव दिवसा सुरुवातीच्या दिवसात तयारी करण्यासाठी डोंगरी व तारोडी गावातील ग्रामस्थांनी वर इरमित्रीवर जाऊन सर्व प्रकारची साफसफाई केली गवत काढणे बाजूची सफाई करणे मंदिराची सफाई करणे ही सर्व कामे आणि कष्ट करून मन लावून उन्हात ही कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे नव्याच्या नऊ दिवसात व सणाच्या दिवशी आमचे जे सर्व स्वयंसेवक होते सर्व संघटनांचे आणि इतर स्वयंसेवक जे होते त्यांनीसुद्धा मन लावून कार्य केलेलं आहे आणि स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे त्यांच्या उदारतेमुळे व त्यांच्या मेहनतीमुळे नोव्हेनाचं आणि सणाचं नियोजन जे आहे ते अतिशय उत्तम प्रकारे पार पडलं स्वयंसेवकांचे मला मनापासून विशेष आभार मानाविषयी वाटतात कारण त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याची सर्वांनी स्तुती केलेली आहे सणाला काही प्रतिष्ठित व्यक्ती आलेले होते त्यांनीसुद्धा त्यांची स्तुती केली एक अतिरिक्त आयुक्त आलेले पोलीस कमिशनर ॲडिशनल पोलीस कमिशनर माझी ते आलेले त्यांनी स्वतः अनेकदा ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये शिस्तीचं कार्य केलेलं आहे आणि त्यांनी आपली मॅनेजमेंट बघून आपण ज्याप्रमाणे नियोजन केलं ते बघून ते भारावून गेले व त्यांनी तोंड भरून आपल्या नियोजनाची स्तुती केलेली आहे देवळात यावर्षी कोरोनाचा आपल्याला नियम पाळणं गरजेचं होतं स्वयंसेवकांनी सुद्धा विशेष अशी खबरदारी घेतली सॅनिटायझिंग म्हणा मास्क लावणे म्हणा सुरक्षित अंतर ठेवून बसणे म्हणा या सर्व बाबतीत त्यांनी मन लावून कार्य केलेलं ला आहे विशेष कार्य जे झालेलं आहे ते म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या बाबतीत तो एक मोठा प्रश्न असतो कारण आपल्याला माहीत आहे की इरमित्रीवर जाणारा रस्ता हा तीव्र चढणीचा आहे आणि वळणाचा रस्ता आहे आणि निमूळता रस्ता आहे कोणत्याही ट्रॅफिकसाठी कोणत्याही वाहतुकीसाठी ह्या तिन्ही गोष्टी फार घातक असतात तीव्र चढण निमुळता रस्ता आणि घातक वळणं आणि इरमित्रीच्या रस्त्यावर ह्या तिन्ही गोष्टी होत्या त्यामुळे सणाच्या दिवशी ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं फार जिकरीचं काम होतं आम्ही फक्त एका वेळेला फक्त एकाच बाजूची ट्रॅफिक आम्ही पाठवू शकलो एकतर वर जाणारी किंवा खाली येणारी कारण नोव्हेनाच्या दिवसात एवढं काही अवघड नव्हतं नोव्यानाच्या दिवसात मिस्सामध्ये खूप अंतर होतं एका वेळेला एकतर वर जाणारी किंवा खाली येणारी अशा पाथ, एका पाथ एकाच प्रकारची ट्रॅफिक होती परंतु सणाच्या दिवशी लागोपाठ एकापाठोपाठ मिस्सा होत्या त्यामुळे एकाच वेळेला सगळ्या वाहनांना परवानगी देणं वर जाणाऱ्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या तर किती गोंधळ उडाला असता किंवा काहीतरी घातक घटना घडली असती याची आपल्याला जाणीव आहे कारण वरून येणारी वाहनं आणि खालून वर जाणारी वाहनं ही जर एखाद्या निमूल त्या ठिकाणी अडकली असती किंवा कोणाचा ताबा सुटला असता किंवा ब्रेक फेल झाला असता तर केवढा मोठा अपघात घडू शकला असता ह्याची आपल्याला जाणीव आहे त्यामुळे आम्ही जेव्हा वरून वाहनं खाली येत होती तेव्हा खालच्या वाहनांना थांबवत होतो आणि खालून जेव्हा वाहनं वर जात होती तेव्हा वरच्या वाहनांना आम्हाला थांबावं लागत होतं सुरुवातीला थोडी गडबड झाली कारण पहिली गोष्ट म्हणजे भाविक आमच्या अपेक्षेच्या पलीकडे होते आम्हाला जेवढे भाविक अपेक्षित होते त्याहून जास्त भाविक या सणाच्या दिवशी उपस्थित होते आणि सर्वांनाच बसमध्ये वर जायचं होतं पायी कोण जास्त जायला तयार नव्हतं आणि त्याच्यावरच पहिली मिस्सा जी होती काही मिस्सा पहिली दुसरी मिस्सा थोडी लांबली त्यामुळे जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची गर्दी प्रचंड वाढली त्यामुळे काही जणांना तिथे थांबावं लागलं थोडा खोळंब झाला आणि त्यात त्यातच त्या 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 आणखी भर म्हणून एक बस बिघडली त्यामुळे थोडा वेळ तिथे खोळंबा झाला परंतु तरीही आमच्या स्वयंसेवकांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकाश घडणार नाही याची त्यांनी खा काळजी घेतली त्याबद्दल मी सर्व स्वयंसेवकांचे मनापासून आभार मानतो आणि तुमचेही आभार मानतो कारण तुम्ही आमच्या स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाचं पालन केलं नसतं नियमांचं पालन केलं नसतं शिस्त दाखवली नसती तरी ह्या गोष्टी शक्य झाल्या नसत्या त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो अर्थात काही व्यक्ती अशा होत्या ज्यांना शिस्त पाळायची नव्हती जे स्वतःला व्ही आय पी समजत होते ज्यांना थांबायचं नव्हतं स्वयंसेवकांचं ऐकायचं नव्हतं अशा काही व्यक्ती हो होत्या आणि असतात त्यांच्यावर आम्ही फातिमा मातेचा आशीर्वाद मागतो अनेकाने आमच्या स्वयंसेवकांच्या टीका केलेल्या आहेत अर्थात निंदकाचे घर असावे शेजारी टीकाकारांची आम्हाला गरज आहे परंतु अशा टीकाकारांना माझी विनंती आहे की नाहक बदनामी करण्याऐवजी आमच्याबरोबर येऊन कार्य करा आमच्या खांद्याला लावून कार्य करा प्रत्यक्ष अडचणी काय असतात त्या जाणून घ्या आणि मग तुमच्या ठिकाणचं आम्ही स्वागत करतो कारण त्या टिकांवर आम्ही मंथन करून आणखी चांगल्या प्रकारे सेवा कशी आम्हाला द्यायला जमेल याचा आम्ही प्रयत्न करू तर पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो पॅरिश काउन्सिल इर्मित्री कमिटी युवक संघटना यंग ग्रुप ऑफ डोंगरी तारुडी पॅरिश आणि इतर सर्व स्वयंसेवक ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार व फातिमा मातेचा आशीर्वाद त्या सर्वांवर येऊ थँक्यू